केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले आहे दरम्यान या सर्वेक्षणात सोलापूर महानगरपालिकेस राष्ट्रीय स्तरावर त्रेसष्टावा क्रमांक आणि राज्यस्तरावर चौदावा क्रमांक प्राप्त झाला आहे विशेष म्हणजे सोलापूर महापालिकेस यापूर्वी मिळाले नसलेले थ्री स्टार आणि ओडीएफ प्लस प्लसचे मानांकनही यंदा प्राप्त झाले आहे भारत सरकारचा गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय यांचे स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकताच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली यामध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरलं आहे तर सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले त्यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक पटकावला आहे सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकवला वार्षिक सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराची पुन्हा एकदा निवड झाली आहे इंदूरने सलग सातव्या वर्षी पहिला क्रमांक पटकवला गुजरातमधील सुरत दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसचा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यामध्ये देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेमध्ये रँकिंगची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सोलापूर शहराचे राष्ट्रीय स्तरावर त्रेसष्टावा क्रमांक व राज्यस्तरावर चौदावा क्रमांक प्राप्त झाला मागच्या वर्षी याच अभियानामध्ये सोलापूर शहराचा राष्ट्रीय स्तरावर अठ्ठ्याऐंशीव्या क्रमांक तर राज्यस्तरावर सतरावा क्रमांक होता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि उपायुक्त मच्छेंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण थ्री स्टार मानांकनासाठी सहभाग नोंदवला होता यापूर्वी हे मानांकन सोलापूर महापालिकेला मिळाले नव्हते अखेर या स्पर्धेत सोलापूर शहरातील सर्वांगीण स्वच्छता स्वच्छतेशी निगडीत सर्व घनकचरा व्यवस्थापन रस्ते स्वच्छता प्रदूषण नियंत्रण त्याचबरोबर जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प बायोमायनिंग या सर्व बाबींचा विचार करून शासनाने सोलापूर महानगरपालिकेला हे मानांकन दिले आहे यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले